हिंदू चेतना आक्रमकाने कधी बलाने कपटाने दडपली या देशाचा जो विचार करतायत लोक तो विलक्षण आहे. आणि असं ज्यांना अनुभूती येते या सगळ्या गोष्टींची त्या लोकांच्या मनात येतं की अरे 70 वर्षापूर्वीच स्वतंत्र झाला असा देश. स्वामी विवेकानंद ज्यांना मोक्ष मुल्लर म्हणायचे असे फ्रेडरिक मॅक्स मुल्लर त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला, विचार दर्शनाचा अभ्यास केला. त्यांच्याकडे मनामध्ये प्रामुख्याने समजूत अशी होती की भारतीय तत्वज्ञान, भारतीय विचारदर्शन हे पश्चिमी जगताच्या विचारदर्शनापेक्षा खालच्या दर्जाचं आहे याची गोष्ट सिद्ध करायची अशी संकल्पना मनात घेऊन तिथल्या अनेकांनी असा प्रयत्न सुरू केला. पण जेव्हा वास्तव त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांचं मन बदललं. या फ्रेडरिक मॅक्स मुल्लरने एक सुंदर पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं शीर्षक आहे इंडिया व्हॉट इट कॅन टीच अस. आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी जे म्हटलंय ते थोडक्यात सांगायचं तर असं की ते एक प्रश्न विचारतात. मला असं जर कोणी प्रश्न विचारला की या जगामधला असा देश कोणता की ज्याला सर्वांग सुंदर स्वर्ग म्हणता येईल असा देश आहे, तर माझ्याकडे उत्तर आहे भारत. मला जर असं कोणी विचारलं की जगामध्ये सर्वोत्कृष्ट साहित्याची निर्मिती कुठे झाली तर माझ्याकडे उत्तर आहे भारत. मला जर असं कोणी विचारलं की या मानवजातीच्या इतक्या मोठ्या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या मानवजातीसमोर उभ्या राहिल्या त्याचं समाधानकारक उत्तर शोधायचा प्रयत्न कुठच्या समाजामध्ये झाला, कुठच्या देशात झाला, तर त्यासाठी माझ्याकडे उत्तर आहे भारत. अशी त्यांनी प्रश्नांची एक प्रश्नावली लिहिली आणि त्या सगळ्याचं उत्तर त्यांच्या दृष्टीने काय आहे, भारत आहे.